नमस्कार, मी मधुरा जी. 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत सजीव औषधं आणि निर्जीव औषधं या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर प्रदीप महाजन. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर महाजन यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर महाजन यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर महाजन हे शल्य विशारद असून त्यांनी स्टेमसेल रिसर्चर आणि स्टेमसेल ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून त्यांची ख्याती पसरवली आहे. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून डॉक्टर महाजन या क्षेत्रामध्ये कार्यरत असून सतत नाविन्याचा शोध घेणं हा त्यांचा मानस आहे. स्टेम RX ही संस्था डॉक्टर महाजन यांनी मुंबईत स्थापन केली आहे आणि त्यांच्याच या संस्थेला विविध पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं आहे. 2016 स्टेमसेल RXला लिडरशिप पुरस्कारानं गौरवलं आहे. तसंच गोल्ड मेडल देऊनही त्यांना सन्मान करण्यात आलंय. मुंबईतील हायवेवर ट्रॉमा केअर सर्व्हिस देण्याबाबतही त्यांना पुरस्कार प्राप्त झालाय. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर महाजन यांच्याकडून. डॉक्टर, सजीव औषधं आणि निर्जीव औषधं ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार. सगळ्यात अगोदर मला सांगा, सजीव औषधं ही संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे? आजचा दिवस हा बुद्ध पौर्णिमेचा, मला वाटतं सजीव औषधाचा अर्थ म्हणजे बुद्ध सायन्स प्रमाणे आपलं शरीर हे आपल्याशी संवाद करत असतं. बरं. आणि त्या संवादातून आपण आपलं शरीर घडवतो. मग शरीर संवाद करतो म्हणजे प्रत्येक पेशी संवाद करते आपल्या शरीराशी. तर त्या दिवशी त्या निमित्तानं मी सर्व आपल्या श्रोत्यांना शुभेच्छा देतो आणि त्यातूनच तुम्हाला एक मार्ग देतो की सजीव औषधं ही महत्वाचं म्हणजे अशी औषधं आहेत ही जी आपल्या शरीराशी संवाद करू शकतात. बरं. प्रत्येक शरीरातल्या भागाशी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे किंवा एखादं रोग कसा होतो त्याशी संवाद करून ते आपल्याला रिपेअर करू शकतात. त्याला आपण सजीव औषधं म्हणू, म्हणजे लिव्हिंग ड्रग्स त्याला आपण इंग्रजीत म्हणू. आणि लिव्हिंग ड्रग्स आर द सेल्स, ते पेशी म्हणू. ही पेशी आपल्या शरीराशी एक ब्रीदिंग एन्टायटी आहे, श्वास घेणारी एन्टायटी आहे. ती शरीराच्या प्रत्येक पेशीशी संवाद साधू शकते आणि तिथं काय चुकतंय ते समजून घेऊन त्याला रिपेअर करू शकते. त्याला आपण सजीव औषधं म्हणतो. बरं. जेव्हा सजीव औषधं म्हणतो तेव्हा निर्जीव औषधं असतात. ही निर्जीव औषधं म्हणजे, निर्जीव औषधं म्हणजे आपण जे पॅरासिटामॉल, क्रोसिन वगैरे अशा प्रकारची जी औषधं घेतो ती औषधं असतात, ती आपल्या शरीराला साथ देत नसतात. ती आपल्या शरीराशी संबंध ठेवतात, ती फक्त लक्षणच रिपेअर करू शकतात. म्हणून आपल्या दोघांमध्ये कम्पेअर करणं फार जरुरी आहे सजीव औषधाशी आणि निर्जीव औषधाशी. बरोबर. अर्थातच आता तुम्ही सांगितलं, फार छान माहिती सांगितली, कारण की आपलं शरीर आपल्याशी संवाद साधत असतं आणि हे सजीव खूप छान प्रफुल्लित ठेवणं, उत्साहित ठेवणं तितकंच महत्वाचं असतं आणि त्यासाठीच ही सजीव औषधं आपल्याला प्रेरणा देत असतात. डॉक्टर, खरं तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धती, उपचार पद्धती आणि सजीव औषधं उपचार पद्धती यातला नेमका काय म्हणजे फरक आहे आणि वर्तमान पद्धतींमध्ये काही बदल होणार आहेत का? तसं पाहायला गेलं तर महत्वाचा भाग असा पडतो की आपण करंट पद्धती ज्याला म्हणू की कन्व्हेन्शनल मेथड्स म्हणू, कन्व्हेन्शनल मेथडमध्ये बरेचसे रिसर्च झालेले आहेत. ह्या सर्व रिसर्चमध्ये आजही आपण असे किती रोग आहेत ज्या रोगांना आपण निदानही करू शकत नाही आणि ट्रीटमेंटही करू शकत नाही. किंबहुना मी माझ्या अशा बघण्यात माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असे किती रोग आहेत ज्या रोगांना आम्ही रुग्ण म्हणून सोडून देतो. बरं. त्याला इलाजच होऊ शकत नाही. असे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, पार्किन्सन डिझीज आहे, एजिंग डिझीज, न्यूरोलॉजिकल डिझीज आहे, टाइप 1 डायबिटीज ऑटोइम्युनचा, न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, डायबिटीज आहे, मेटाबॉलिक डिसीज टाइप 1 टाइप 2 चे, असे स्पायनल कॉर्ड इंजुरी आहेत, ब्रेनचे डिझीज आहेत, असे लोकांना कॅन्सर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे किती रोग आहेत की ज्यांना आपल्याकडे इलाज नावाचा काहीच नाहीये. मग आपण जे कन्व्हेन्शनल मेथड्स म्हणतो ज्यामध्ये आपण रिसर्चमध्ये करोडो रुपयाचा खर्च करतो, इतका खर्च करतो की त्यातून निर्णय घ्यायचा पडतो की आपण ह्या रोगांना दुरुस्त करू, पण ऍट द एंड आपण जेव्हा पाहतो ना की नायदर तो रुग्ण बरा होतो किंवा ऑन द कॉन्ट्री त्याच्या साईड इफेक्ट्सच तो गमावून जातो. तर अशा वेळेस आपण कितीही कन्व्हेन्शनल मेथड्स वापरली तर ती कामाला येऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला विचाराची धारा बदलणं जरुरी आहे. बरोबर. मग हे का होतं? कारण आपण जी औषधं वापरतो ती औषधं फक्त ह्या रोगांच्या लक्षणाला ट्रीट करतात, रोगाला ट्रीट नाही करत. म्हणून मी जे सजीव औषधं जे बोललो ना की जी औषधं आपल्या शरीराशी संवाद करू शकतात, विच आर ब्रीदिंग एन्टायटीज, लिव्हिंग एन्टायटीज, विच कॉम्युनिकेट विथ द एन्व्हायरमेंट, आपल्या शरीराच्या एन्व्हायरमेंटशी कॉम्युनिकेट करतात. बरोबर. म्हणजे त्या सेलमध्ये काय झालेलं आहे, तिथलं इन्फ्लमेशन वाढलेलं आहे, तिथलं म्युटेशन झालेलं आहे, तिथं ऑटोइम्युन स्टेटस आलेला आहे, काय झालेलं आहे, हे
बाहेरच्या औषधांना न जगणाऱ्या औषधांना कळू शकत नाही, पण सशी औषधांना तेव्हाच कळू शकतं. म्हणून ही जी पेशी आहे ज्याला बरेचसे लोक त्याला स्टेम सेल म्हणतील किंवा सेल बेस्ड थेरपीज म्हणतील किंवा सायटोकाईन्स म्हणतील, केमोकाईन्स म्हणतील, बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणतील, त्याला अशी खूप नाव आहेत सेल बेस्ड थेरपीजला. त्याला आपण सर्वांना एका ग्रुप मध्ये घेतो ज्याला रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणतो आपण. बरोबर. ही सगळी औषधं रिजनरेटिव्ह मेडिसिन या कन्सेप्ट मध्ये येतात, ज्यामध्ये स्टेम सेल सुद्धा आली किंवा अडल्ट सेल सुद्धा आली, मूळ पेशी झाली किंवा त्याच्यात होणारे द्रव आले, सायटोकाईन किंवा इन्फ्लेमेटरी सायटोकाईन्स असतात, केमोकाईन्स असतात, ही सगळी त्यामध्ये आली किंवा इंजिनिअरिंग आली, जेनेटिक इंजिनिअरिंग आली, ही सगळी एका ग्रुपमध्ये येऊन त्याला आपण सजीव औषधं म्हणून. ही औषधं आपल्या शरीराच्या प्रत्येक पॅथॉलॉजीला, ज्याचा परिणाम आपल्या शरीराशी वाईट होतो आणि त्यातून रोग निर्माण होऊ शकतात, अशाशी संवाद साधून इन्फ्लमेशन असेल तर इन्फ्लमेशन कमी करणे, सेल बेसिसवर करणे म्हणजे मॉलिक्युलर लेवलला जाऊन ट्रीटमेंट करणे, किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला असेल जसं टाईप 1 डायबिटीज झाला असेल तर तिथे कार्डियोपॅथी अरॅट झाले, मल्टिपल स्क्लेरोसिस झालेला, अशा रोगांना ही सेल बेस्ड थेरपी रिपेअर करू शकते. खरंय. आणि अर्थातच तुम्ही आता खूप चांगलं सांगितलं की निर्जीव औषधांना भावना नसतात किंवा निर्जीव औषधांना समजतच नसतं नेमकं काय, संवादच नसतो, संवादच नसतो, मात्र आपणच आपल्या शरीराला कसं सुधरवायचं हे सजीव औषधांना नक्कीच ठाऊक असतं आणि नक्कीच तो संवाद साधल्यानंतर आपण एक तरुण होऊ शकतो किंवा आपले आजार आहे तो मुळापासून नष्ट होऊ शकतो. फार खूप चांगल्या पद्धतीने एक विचार तुम्ही या ठिकाणी मांडलात. एकूणच आपण बघितलं तर सध्याच्या ज्या उपचार पद्धती आहेत आणि भविष्यात येणाऱ्या उपचार पद्धती आहेत त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला बघायला मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. एकूणच ही औषधं सजीव औषधं का आपण वापरावीत ह्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. त्याचं कारण असं आहे की आपण, मी ह्याला पर्टिक्युलरली एक सिच्युएशनला हेल्थ क्रायसिस नाव दिलेलं आहे. हेल्थ क्रायसिस म्हणजे जिथं आपण सगळ्यात मॉडर्न मेडिसिन वापरून जर रोगांना व्यवस्थित करू शकून किंवा रिपेअर करू शकत नसेल त्याला क्रायसिस म्हणू, जिथे आपण करोडो रुपये खर्च करतो. हे सगळं खर्च करूनही जर त्याला मला रिपेअर होत नसतील किंवा रिझल्ट मिळेल किंवा रुग्ण बरा होत नसेल त्याला आपण हेल्थ क्रायसिस म्हणू. तर अशा क्रायसिसच्या वेळेस तर आपल्याला पर्यायी बघणं जरुरी आहे. तो पर्याय का आहे, तर ही का फील झाली असं जर विचार केला, जसं आता तुम्ही सांगितलात की ही आपल्या शरीराशी संवाद करू शकत नाही, त्याचा अर्थ काय, ती काय होत आहे, खरंच काय होत आहे त्यांना माहितच नाही, माहितीच नाही, कारण त्यामध्ये जीवच नाही, जीवच नाही. तर जीव असणारी जी औषधं असतात ती औषधं म्हणजे ह्या पेशा आपण जेव्हा शरीरात घेतो वेगवेगळ्या अवयवांमध्ये त्यांच्या पॅथॉलॉजीप्रमाणे किंवा अवयवाप्रमाणे, किडनी घ्या किंवा ब्रेन घेतो आपण, बोन्स घेतो, ऑटोमस्क्युलर डिसीज घेऊ किंवा स्किन घेऊ, हेअर घेऊ, डोळे घेऊ, कान घेऊ, एनी ऑर्गन यू टेक इन द बॉडी, कोणताही ऑर्गन घेऊ, त्या ऑर्गनशी संबंधित जर पेशी आपण जर वापरू शकलो त्यातली ही मूळ पेशी वापरू शकू किंवा अडल्ट सेल वापरू शकू, कॅन्सरमध्ये आपण स्पेसिफिक डेंड्राइटिक सेल वापरू शकू, एनके सेल वापरू शकू, ही जी वेगवेगळ्या प्रकारची पेशी आहेत जे ऑटोलोगस आपल्या शरीराला जेव्हा वापरतो त्याला आपण ऑटोलोगस म्हणतो आणि बाहेरच्या जर वापरलं आपण त्याला अलोजेनिक म्हणतो. जर ह्या पेशा जर आपल्याला व्यवस्थित इंडिकेशन सुद्धा वापरता आल्या तर नक्कीच ह्या सर्व रुग्णांना, सगळ्या रोगांना आपल्याला पर्यायी सोल्युशन मिळू शकतं आणि ते मिळालेलं आहे बऱ्याचशा रोगांमध्ये असं सध्या तरी. बरोबर. पण मग जेव्हा पर्यायी हे सोल्युशन मिळतं तेव्हा साधारणतः रोग हा कोणत्या प्रकारचा असतो, कारण की अनेकदा असं होतं की साधे रोगांसाठी आपण सजीव औषधांचा वापर नाही करू शकत, मात्र असाध्य असे आजार आहेत म्हणजे कॅन्सर असेल किंवा टीबी असेल किंवा काही हार्टशी रिलेटेड आजार असेल किंवा सेरेबल पाल्सीचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, असे काही आजार असतील तर नक्कीच त्याचा सजीव औषध मुळे इफेक्ट चांगला येऊ शकतो का? प्रश्नच नाही, प्रश्नच नाही, कारण ही जी असाध्य शब्द वापरला तुम्ही, असाध्य रोग, कारण ही मी इंडिकेट करतच नाही की साधारण रोगांसाठी जी रोग सहजासहजी ट्रीट होऊ शकतात पॅरासिटामॉलनं किंवा अशा गोळ्यांनी किंवा अँटीबायोटिक्सनं किंवा वॅक्सिन्सनं, ही सगळी वेगळ्या ग्रुपमध्ये झाली, कन्व्हेन्शनल ड्रग झाली आणि कन्व्हेन्शनल डिझीज झाली, रुटीन डिझीज झाली. पण रोग ज्यांना पर्यायी नाही, जसे मी लिस्ट घेतलेली आहे, इवन ऑर्गन फेल्युअर्स घ्या, ज्याचं ट्रान्सप्लांट घ्या, ट्रान्सप्लांट केलं, किडनी ट्रान्सप्लांट घ्या किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट घ्या, सिरोसिस घ्या, ह्या सगळ्या रोगांमध्ये इवन ट्रान्सप्लांट केल्यावरही पेशंटचे ऑर्गन रिजेक्ट होऊ शकतात इम्युन सिस्टममुळे, कारण आपण दुसऱ्याचा ऑर्गन वापरतो तर आपलं शरीर एक्सेप्ट करणं शक्यच नाही अशा गोष्टीमध्ये. तर अशा वेळेस आपण जर आपल्याच ऑर्गनचे सेल्स पासून आपले ऑर्गन तयार करता आले किंवा त्या पेशा वापरून त्या ऑर्गनला पुनर्जीवित करता आलं तर हे जे वापरून करू शकतो ना आपण ते कन्व्हेन्शनल होऊ शकत नाही, ज्यामुळे रिजेक्शन होऊ शकत नाही. असे खूप रोग आहेत जसे मी तुम्हाला सांगितलेत, ह्या रोगांना जर आपण त्या
पर्टिक्युलर डिझीजच्या हिशोबाने रोग सेल्स वापरले तर नक्कीच त्या अवयवांचं जीव वाढू शकतो किंवा आपण आपलं आयुष्य सुद्धा वाढू शकतो आणि विदाऊट रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात असाध्य अशा आजारांवरती सजीव औषधं खूप परिणाम करतात आणि ते चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात निर्जीव औषधांपेक्षा म्हणजे तुलनेमध्ये. खरं तर एकूण सजीव औषधं कोणकोणत्या आजारासाठी असतात तुम्ही सांगितलं, अनेकांनी तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंटही घेतली आहे आणि ह्या ट्रीटमेंट नंतर त्यांना खूप चांगले इफेक्ट आलेत, आपण त्यांचे काही टेस्टिमोनी आहेत ते आपण बघूयात आणि नेमकं काय त्यांना झालं होतं त्याबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, आपण बघूयात. आपण बघितलं तर सजीव औषधांचे खूप चांगले इफेक्ट होतात ते आपण बघतोय. नमस्कार, माझं नाव विवेक तावडे. मला गेल्या 5 वर्षापासून डायबिटीज आहे, टाईप 2 हेरिडिटरी आहे. स्टेमसेल्सची थेरपी घ्यायचा डिसिजन घेतला. भरपूर चांगलं वाटतं, असं वाटतंय की आपण काहीतरी केलं आपल्या डिझीज साठी आणि ते पॉझिटिव्हली हँडल केलं बॉडीनी आणि सगळं ट्रीटमेंट परफेक्ट. म्हणजे अगोदर मी माझ्या दृष्टीनं जे देव कोण असतील तर महाजन सर पहिल्यांदा तो देव म्हणजे माझ्या दृष्टीने. तर सगळ्या अशा आपल्या संपलेल्या होत्या, पुढं काय करायचं हे आपल्याला समजत नव्हतं. अशा वेळेला असेच किरण दाखवणारा तो देव असतो आणि तो माझ्या सर आहेत माझ्या दृष्टीनं. आणि सगळं काही त्यांनी अगदी व्यवस्थित माझ्या मुलाचं करून दिलेलं आहे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि आता तो चालतो अगदी खुश आहे. So I came all the way to India to look for more hope from here. And I think so far I should say everything is okay, working. Because I've seen a lot of change in him. He's not the same boy I came in with. He's changed attitude-wise. He's changed in so many ways. Small, small ways, but he has changed. When I came here, I'm suffering from Parkinson's for the last 12 years. When I came in, there was a lot of dyskinesia. It has reduced quite a lot. And for approximately 30-40% improvement is there in first sight. आपण बघितलं सर, खरं तर खूप वेगवेगळे अनुभव खरं तर इकडे लोकांचे आणि असाध्य असे आजार होते, मात्र सजीव औषधांनी इतका चांगला इफेक्ट त्यांच्यामध्ये बघायला मिळाला. मग डायबिटीज असेल, स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल किंवा इतर काही आजार आहेत ते ऐकले पण नाहीयेत नावं असे देखील आजार होते. मला खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं इतका इफेक्ट असतो का ह्या सजीव औषधांचा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचं, म्हणजे मूळतः काय असतं की पार्किन्सन म्हणा, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणा किंवा एन्केफलायटिसनं ब्रेन डेथ झालेली म्हणा पेशंट्स, ह्या रुग्णांना ही सेल्स अर्धवट मेलेली असतात किंवा पूर्ण मेलेली असतात. तर यांना जोपर्यंत तुम्ही सजीव करणार नाही, तर सजीव करण्यासाठी त्याचा संवाद जरुरी आहे आणि तो संवाद फक्त जी पेशी जो औषध सजीव औषध जे असतं की वातावरणाशी संवाद करू शकतं, ब्रीथ करू शकतं, एन्टायटी होऊ शकते, एक संमिश्र होऊ शकतं, तीच रिपेअर करू शकतं. ही औषधं जेव्हा आपण ऑर्गन बेस्ड ट्रीटमेंट देतो की ज्या ऑर्गनला डॅमेज झालंय त्या ऑर्गनमध्ये देऊ, तर तिथली जी अर्धवट मेलेली पेशी असते तिला ते जिवंत करू शकतात. बरं, आणि मग आपल्याला हा जो फरक मिळतो पार्किन्सन हे कुलकर्णी म्हणून जे ग्रस्त होते हे तर मागच्या 7 वर्षापासून आपल्या मुलांना जायसाठी तडफत अमेरिकेत भेटायला, फक्त पार्किन्सनमुळे जाता येत नव्हतं. ज्या दिवशी हे रिपेअर झाले पूर्ण त्याच्या 10 दिवसात ते गेले अमेरिकेला. म्हणजे थोडक्यात असे किती लोक आहेत की ज्यांची स्वप्न अर्धवट आहेत ती पूर्ण होण्याचे चान्सेस यामध्ये, ते पूर्ण नॉर्मल होऊ शकतात, ऑलमोस्ट नॉर्मल होऊ शकतात अशी लोक. आणि अर्थातच जर ह्या सगळ्यावरती उपाय असेल तर काय सजीव औषधांचा उपाय आहे. असे असाध्य आजार आज डॉक्टर महाजन तुम्ही खरं तर बरे केलेले आहेत आणि त्यांना एक पुनर्जन्म देण्याचं काम तुम्ही खरं तर केलंय असं म्हणायला हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सजीव औषधं निर्जीव औषधं यांविषयी आज आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर महाजन. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, अर्थातच तुम्ही आज मोठ्या लेवलला हे काम करतायत आणि अनेक रिसर्च तुम्ही केलेले आहेत, अनेक रिसर्च पेपर्स तुमचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचले आहेत. मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि कारण की ही जी औषधं प्रणाली खरं तर आज तुम्ही राबवत आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आहे आणि लोकांना त्याने नक्कीच फायदा.
खरं सांगायचं तर आपण जेव्हा नवीन पद्धती अवलंबतो तेव्हा बराचसा रेझिस्टन्स असतो, कारण प्रूव्हन थेरपीच्या अगेन्स्ट करतो, त्याला डिस्ट्रप्टिव्ह इनोव्हेशन्स म्हणू आपण, इनोव्हेशन्स अगेन्स्ट द प्रूव्हन थेरपीज. हे करताना जोपर्यंत आपण रिसर्च करत नाही आणि तो आंतरराष्ट्रीय लेवलला करत नाही तोपर्यंत त्याला मान्यता मिळत नसते, लोक विश्वास नाही करत. त्यासाठी आम्ही रेग्युलर, आमच्याकडे एक रिसर्च टीम आहे, ती प्रत्येक केस बेसिसवर किंवा आपण जेव्हा एखाद्या केस एखाद्या रोगाची 100 केसेस झाल्या मग त्याचं अनालिसिस करतो, रिव्ह्यू करतो आपण त्याचा. आता रिसेंटली आम्ही ब्रिटिश जर्नलला आमचा एक 50 केसेसचा वॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फ्युमरेट, ज्याचं माझं पेटंट आहे, एक इंटरनॅशनल पेटंट आहे त्याचं, त्या 50 केसेसचा आम्ही एक रिव्ह्यू सबमिट केलेला आहे आणि तो ब्रिटिश जर्नलला पब्लिश सुद्धा झाला. जो पबमिट लेवलचा जर्नल आहे, जो आंतरराष्ट्रीय नामांकित असं जर्नल आहे, तर तो पण तुम्ही वाचू शकता. मी तुम्हाला त्याचा रेफरन्स देईल, लिंक देईल. त्यामध्ये आम्ही 50 पेशंटचा रिव्ह्यू सबमिट केलेला आहे की 2 वर्षामध्ये ह्या पेशंटनं कसा प्रोग्रेस केला, आम्ही काय प्रोटोकॉल वापरला होता. एक सिस्टम असे आमच्या, आम्ही एक फिक्स प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉल प्रमाणेच आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागते. मग त्याचं अनालिसिस करतो की किती पेशंटला किती इम्प्रूव्हमेंट झाली, काय पेशंटला फेल्युअर का झाले किंवा कशा प्रकारची रोग नव्हते, वयोगटबंधता काय होती त्यांची, हे सगळं पाहून आणि त्याला पूर्ण मान्यता मिळालेली आहे आता. तशाच प्रकारे न्यूरोजेनिक ब्लॅडर एक पबमिट पर्टिकल आहे. आज तुम्ही जर माझं गुगलमध्ये नुसतं नाव जरी टाकलं आणि न्यूरोजेनिक ब्लॅडर टाकलं तरी म्हणजे 50 रेफरन्स मिळतील की ज्यामध्ये सुनील की न्यूरोजेनिक ब्लॅडर हा स्टेमसेलनं कशा प्रकारे रिपेअर करतात, तो इंटरनॅशनल लेवलला ऍक्सेप्ट झालेला. असे खूप माझ्याकडे रिसर्च पेपर्स आहेत, जे रिसर्च पेपर तुम्हाला गाईडलाईन करतील की आपल्या ह्या कामाला आंतरराष्ट्रीय स्थळावर नेण्यासाठी किंवा लोकमान्यता मिळण्यासाठी, की लोकांना विश्वास आहे किंवा आपल्या बाकीच्या डॉक्टर्स कम्युनिटीला विश्वास करण्यासाठी, त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांनी हे रेफरन्स बघायला पाहिजेत. तर त्यांना लक्षात येईल की खरंच ही टेक्नॉलॉजी फ्युचरिस्टिक आपल्याला आज मिळत आहे आणि ती ही बेस लेवलला असताना आपण विचार करतो पुढच्या 10 वर्षात ती किती रिव्होल्युशनरी करू. बरोबर आहे, अर्थातच याचं व्यापक स्वरूप नक्कीच निर्माण होऊ शकतं, कारण की तुमच्यासारखे डॉक्टर्स आज याच्यावरती काम करतात, रिसर्च करतात. एक अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रोडिजी बद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. प्रोडिजी म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी मला जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय सजीव औषधं आणि निर्जीव औषधं याविषयी, आणि आपल्याला मार्गदर्शन करता डॉक्टर महाजन. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं प्रोडिजी म्हणजे नेमकं काय आहे आणि हे ड्रग्ज आहे का आणि त्याचा काय नेमका फायदा होतो किंवा तोटा होतो. प्रोडिजी ही जगातली FDA अप्रूव्ड ही क्लोज युनिट FDA स्टेमसेल मॅन्युफॅक्चरिंग किंवा सजीव औषधं मॅन्युफॅक्चर करण्याचं एक युनिट आहे. हे एशियातलं फर्स्ट युनिट आपण स्टेमारेक्समध्ये आता लॉन्च केलेलं आहे. हे अमेरिकन FDA आणि इंडियन FDAचं अप्रूव्ड युनिट आहे, ज्यामध्ये आपण मेझेनकॅमल स्टेमसेल्स म्हणा, कॅन्सरला ट्रीट करणारे सेल्स म्हणा, DC सेल, NK सेल्स किंवा ऑटोइम्युन डिझीजला ट्रीट करणारे T-reg सेल्स म्हणा, डिप्लिशनचे सेल्स म्हणा, हे सगळे आपण त्यामध्ये तयार करू शकतो आणि विदाऊट मॅनिंग, कोणी हात न लावता हे सेल्स मशीन तयार करते. याचं ग्रेड हे याचं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचा भाग जेव्हा आपण औषधं जेव्हा ड्रग्ज म्हणून वापरू बनवतो त्यामध्ये त्याचं स्टँडर्डायझेशन फार जरुरी असतं, क्वालिटी असते, पोटेन्सी असते, सगळी मशीन मेंटेन करते. त्याचं कम्पॅरिझन तू सजीव निर्जीव औषध जेव्हा करू तर ही मशीन त्यावर सुद्धा मात करते आणि आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीची, ज्या स्टँडर्डची पाहिजे, जशी पाहिजे तशी सेल्स तयार करून देते. जेव्हा आपण एखाद्या औषधाला सेलला औषध म्हणून वापरतो तेव्हा हे स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करणं फार जरुरी आहे. तर ही प्रोडिजी मशीन त्या प्रकारची एशियातली फर्स्ट मशीन आहे आपल्याकडे आली, जी रिसर्च मध्ये आणि थेरपी दोन्हीकडे काम करू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स तयार करून आपण त्या प्रत्येक रुग्णांना पूर्णतः क्युअर करू शकतो. बरोबर, म्हणजे थोडक्यात प्रोडिजीचा खूप फायदा आज आपल्या खरं तर जे रुग्ण आहेत त्यांना होऊ शकतो. डॉक्टर, एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न होतो म्हणजे आजपर्यंत अनेक रुग्णांवरती तुम्ही उपचार केलेले आहेत आणि असाध्य असे रोग बरे झालेले आहेत अनेक रुग्णांचे. मला काही अनुभव तुम्ही शेअर कराल का, असे काही रोग तुम्ही बघितलेत की जे खरंच बरे होणार नव्हते मात्र ते बरे झालेत. महत्वाचं तुम्हाला यातले 2-3 सांगतो असे की एक बर्न, ज्या नावाचं बर्न हा शब्द ऐकल्याबरोबर लोकांच्या अंगावर काटे उठतात की जर 40% वर असेल तर वाचणारच नाही अशी घटना कल्पनेत असते. पण आता स्टेमसेल थेरपी किंवा रिजेंटिव्ह मेडिसिन किंवा सेलचे प्रोडक्ट्स वापरून जर आपल्याला बर्न हे 80% ते 90% बर्नचे पेशंट आपल्याला 10 दिवसात बरे करता येतात. हे मी चेंज इन पॅराडी म्हणून कन्व्हेन्शनल मेथड जे म्हणतो ना, कन्व्हेन्शनल मेथडमध्ये जिथं 50% पेशंट जर जळाला तर पेशंट हा मरूनच जातो शेवटी, आणि ते पण यातना करून आणि इन्फेक्शन म्हणतो. जर त्याच्या
ठिकाणी आपण रिजेटिव्ह मेडिसिन सेलबेस थेरपी जर वापरल्या त्याचे प्रोडक्ट जर वापरले व्यवस्थित त्याच्या प्रोटोकॉल प्रमाणे तर डीप बर्न असू का सुपर होतो 15 ते 20 दिवसामध्ये चालू शकतो आणि पूर्णतः बरा होतो त्याला डाग सुद्धा राहत नाही शरीरावर असे माझ्याकडे कमीत कमी बरेचसे 15-20 रुग्ण आतापर्यंत चांगले झाले ते 40 ते 80% बर्नचे होते. मग एम्प्टी नोज सिंड्रोम म्हणून एक एंटायटी आहे ज्यामध्ये आपण डीएनएस साठी नाकाचं टर्मिनेट कट करतो ह्या लोकांना श्वास कसा घ्यायचा हे कळत नाही तर मग त्यामध्ये आपण टर्मिनेटर रिकन्स्ट्रक्ट करतो शाल तसा हे स्टेमसेल्स वापरून किंवा सजीव औषधं वापरून. मग सर्बल पालसी लहान मुलांमध्ये जगातली सगळ्यात लहान मुलगी आपल्याकडे ट्रीटमेंट केली आहे 1 वर्ष 2 महिन्याची जिला जन्मताच ऑक्सिजन सप्लाय कमी पडल्यामुळे तिची ग्रोथ होऊ शकत नव्हती असे. मग ऑटिस्टिक आहेत चिल्ड्रन्स माझ्याकडे ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे. एव्हियन आहेत. असा असाध्य अशा आजारांवरती आज तुम्ही उपचार केलेत आणि ह्या सजीव औषधांचा इतका इफेक्ट खर तर बघायला मिळाला. अर्थातच डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि ह्या सजीव औषधांविषयी खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे.